डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की 14 अप्रैल को जयंती बड़ी ही धूमधाम के साथ मनाई जा रही है। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को भारतीय संविधान निर्माता के तौर पर जाना जाता है। उनकी भूमिका संविधान निर्माण में तो अतुलनीय है ही, साथ ही दलित समाज के उत्थान में भी महत्वपूर्ण रही है। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती नागपुर शहर में बड़े ही उत्साह के साथ मनाई जा रही है। शहर के दीक्षा भूमि तथा सभी बौद्ध विहार रोशनाइयों से चमक उठे हैं। जयंती की पूर्व संध्या को शहर में केक काटकर बाबा साहेब आम्बेडकर जयंती मनाई गई। शुक्रवार को सुबह से ही शहर के दीक्षा भूमि, बुद्ध विहार और संविधान चौक पर बाबा साहेब को अभिवादन करने अनुयायी पहुंचे थे। शहर के संविधान चौक पर विविध सामाजिक कार्यकर्ता एवं सामाजिक संस्था, राजकीय पार्टियों की ओर से बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया गया। भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने भी शहर के संविधान चौक स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया। इस समय जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके व भाजपा नेता धर्मपाल मेश्राम उपस्थित थे। भारतीय संविधान के शिल्पकार परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जयंती निमित्त परम पूज्य बाबा साहेब आंबेडकर मी अभिवादन करतो। सर्व नागरिकांना, सर्व भारतीय नागरिकांना मी या निमित्ताने शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी अतिशय चांगल्या रीतीने सर्वात बेस्ट संविधान आपल्या देशासाठी उपलब्ध करून दिले, त्याचे फळ आपण सगळ्यांनी घेत आहोत। अशाच प्रकारचा घटनेसोबत त्यांनी अतिशय चांगला आपला समाज सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचं सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस आणि सर्वांना सर्व प्रकारचा फायदा इक्वली कसा मिळाला पाहिजे, असे खूप सारे आयडियल्स आपल्या समोर दिलेले आहे। हे सगळं आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण आठवण करणे आणि वर्षभर येणारी काळामध्ये त्याचा कशा प्रकारचा खऱ्या अर्थाने त्याचा फायदा करून घेणे आणि त्याचा उपयोग करणे आपल्या डे टू डे लाईफमध्ये, हे आज सर्वांसाठी महत्त्वाचा संदेश असा मला वाटतं। परत मी सर्व आंबेडकर साहेबांचं प्रेमी सर्व नागरिकांना मी या आजच्या या महत्त्वाच्या दिवसानिमित्त खूप खूप अभिनंदन शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज संपूर्ण देशाकरता आणि जगातल्या 100 वर देशामध्ये आणि महाराष्ट्रात महामानव सामाजिक समतेचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव खूप चांगला साजरा होतो आहे। संपूर्ण भारतभर आज बाबासाहेबांचा स्मरण त्या ठिकाणी होत आहे आणि आज ज्ञान दिवसही आहे आणि बाबासाहेबांचं संविधान, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि त्या संविधानाने जगातली सर्वात मोठी प्रगल्भ लोकशाहीचा जे संविधान आहे, या संविधानाला स्मरून, या संविधानाचं जतन करून, या संविधानाला हातात घेऊन आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आज जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आहे। संविधानाला जीता म्हणून मोदीजींनी काम चालू केलं आणि खरं तर हे आमच्याकरता अभिमान आहे की आज आज बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच संपूर्ण जगामध्ये भारत आता पुढे जातो आहे। तर जेव्हा माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी 100 कोटी रुपयांचा जी आर मी पालकमंत्री असताना काढून NIT ला पैसे दिले, 40 कोटी रुपये ॲडव्हान्स दिले, पण मागच्या 2.5 वर्षामध्ये तो पैसा तसाच पडून राहिला, त्याचा विकास आराखडा वारंवार बदलत राहिला। पण आता त्या ठिकाणी 100 कोटीचा ऑलरेडी GR निघाला, 40 कोटी रुपये कॅश त्या ठिकाणी NIT ला येऊन पडलेली आहे मी पालकमंत्री असताना। खरं तर लवकरात लवकर आता टेंडर झाला पाहिजे, लवकरात लवकर दीक्षाभूमीचा पैसा खर्च झाला पाहिजे। ज्या पद्धतीने हा पैसा आता आलेला आहे तर मला वाटतं आता तातडीने हा काम करण्याची गरज आहे। नाही, पैसे आले ना, मी पालकमंत्री असताना 40 कोटी डिपॉझिट झाले आहे आणि जोपर्यंत 40 कोटी खर्च होत नाही, आता 2.5 वर्ष थांबले होते, आता सुरू होईल असं मला वाटतं। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।